हाय दादा, क्या हुआ? नहीं, आपसे बात नहीं कर। बघ, बरं झालं ना रिक्षा गेली ते, आता वेळेत पोहोचशील ऑफिसला। गौरी शिव आहे बघ तिकडे, आपण त्याला घेऊया ऑटो मध्ये। बहिणी कशाला? अगं नको। अगं तो बारीक आहे, तो मावेल ऑटो मध्ये। शिव, अगं शेजार धर्म असतो की नाही काहीतरी? दादा जर पुढे थांबवा। थांबवा कशाला? नको। दादा जर पुढे थांबवा। शिव, 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 अरे चल चल बरोबर जाऊया। नाही, हम बस से चले जाएंगे। अरे बस काय रे, रोजचीच आहे, कशाला भाव खातोस? उशीर होतोय ना, देर हो रही है ना, चल चल। नहीं कोई बात नहीं, मैंने कहा ना, चलो चल चल चल, ये लो करिए बस। ए शिव, 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 या दोघांचं भांडण झालं तर माझा वांद होईल। शिव, शिव, और शिव कैसे चल रहा है? जी अच्छा चल रहा है। आणि मीतू, मीतू कशी है? जी तुझी चांगली मैत्रीण है ना, और ऐसे भी मुझे पता चला है व्रत ठेवते ना ती तुझ्यासाठी। काय नसीब लगता है? हाँ खरच नशीब लगता है एवढी प्रेमळ मैत्रीण मिळायला। वो जब हमारे घर में रहने आई थी ना, म्हणजे ती आमच्याकडे जेव्हा राहायला आली होती ना, तेव्हाच मला जाणवलं होतं काहीतरी नक्कीच आहे। पण म्हटलं उगाच कशाला बोला ना, म्हणजे प्रेम जर खरं असेल तर लपणार नाही। आणि तसंच झालं ना, नाही नाही म्हणता जगाला कळलं, हो ना? भैया आप यहीं पे रोक देंगे जरा? काय काय झालं रे? काय झालं रे? वो हमें एक क्लाइंट से मिलने जाना है। अरे अरे शिव, 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 एक थांब ना एक मिनिट, मला ना तुला काहीतरी विचारायचं होतं। जी म्हणजे कसं आहे बघ ना, की गौरी आणि मीतू खूप खास मैत्रिणी आहेत की नाही, म्हणजे त्या नात्याने ना मी मीतूची सुद्धा वहिनी लागते। मला खरं सांगा, म्हणजे मीतूवर प्रेम आहे ना तुझं? मतलब मीतू से प्यार करते हो ना? नहीं 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 बहनी, हम उनसे प्यार नहीं करते। हम तो काय मितूवर प्रेम नहीं है तुझ? मग कोण ती? अरे इकडे तिकडे काय बघतोयस? मी तुला विचारते, सांग ना कोण ती लकी मुलगी? सांग ना। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदुळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात। बाणाईला भेट घ्यायची आहे देवी, वाटलंच मला। ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे, तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकलजी, हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी कर रहा ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर
अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं? खपवून घेणार नाही मी सांगतो तुला, मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव हा, पोलिसात देणार होतो तुला, केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी। मामा आता आपण काहीच करू शकत नाही। पण आर्चिस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?